सोलापूर तालुक्यातील गुळवंची इथं विजेच्या धक्क्यानं 24 मशीनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची इथं विजेचा करंट पाण्यात उतरल्यानं पाण्यात गेलेल्या जवळपास 24 मशीनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडला असून संबंधित पशुपालकाला तातडीनं शासकीय मदत मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. गुळवंची इथले पशुपालक हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे यांच्या मालकीच्या 24 म्हशी होत्या. गुरुवारी त्या नेहमीप्रमाणे चरण्यासाठी गावातून बाहेर जात असताना गावातच असलेल्या ओढ्यात उतरल्या. मात्र विजेची तार तुटून ती ओढ्यात पडली होती, त्यामुळं पाण्यात करंट उतरल्यानं या म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान याची कल्पना पशुपालक भजनावळे यांना नव्हती. ही बाब ध्यानात येईपर्यंत पाण्यात उतरलेल्या 24 म्हशी या गतप्राण झाल्यानं ते अत्यंत हतबल झाले. दरम्यान त्यांनी उर्वरित म्हशींना पाण्यात जाण्यापासून रोखलं, त्यामुळं 4 म्हशींचा जीव वाचला. या घटनेची तात्काळ कल्पना महसूल प्रशासनाला देण्यात आली असून प्रशासनानं पंचनामा करून नैसर्गिक आपत्तीमधून संबंधित पशुपालकाला तातडीनं आर्थिक मदत करावी अशी मागणी यानिमित्त करण्यात आली आहे. म्हशी पाणी पाजण्यासाठी गावच्या ओढ्यामध्ये घेऊन गेलो होतो नेहमी आणि 6:30 टाइम असेल, त्यामुळे माझ्या म्हशी पाणी येत असताना अचानक विद्युत प्रवाहाचा शॉर्ट लागून माझ्या म्हशी 24 म्हशी मृत्यूमुखी पडल्या आणि त्यांना वाचवायला जात असताना मलाही करंट लागला पण माझ्या हातात काठी असल्यामुळे काठी खरी टेकल्यामुळे मला पळून जाण्यास यश आलं. अंदाजे 55-60 लाखाचे नुकसान झालेले आहे आणि या ठिकाणी MECB आणि महसूल प्रशासन या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तत्काळ दखल घेतली नाही आणि त्याबद्दल मी उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या वतीनं MECB आणि महसूल प्रशासनाचा निषेध करतो आणि अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशीही मागणी करतो. त्याचबरोबर या शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे ही मला महसूल विभागाला वीज मंडळाला 1 ते 1.5-2 तासापासून फोन करून सुद्धा कोणतंही खातं इथं वेळेत उपलब्ध झालेलं नाही, त्यामुळं संपूर्ण गावकऱ्यांमध्ये उद्रेक निर्माण होऊन त्याचा रस्ता रोको करण्यात रूपांतर झालं. त्यावेळेस महसूल विभाग आलं, वीज मंडळ आलं आणि तात्काळ त्यांनी या भजनावळे कुटुंबियाला मदत देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि हे आश्वासन जर त्यांनी नाही पूर्ण केलं तर उद्या आम्ही शिवसेना उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीने निवेदन तर देणारच आहे, जर हे यांना नुकसान भरपाई नाही दिली तर वीज मंडळाचं कोणतंही कामकाज चालू दिलं जाणार नाही.